या पलीकडे ते काय करू शकत नाही। पालघरची घटना जी साधू संतांची जे ती आता सीबीआयकडे वर्ग झालेली आज फार मोठी गोष्ट झालेली की महाराष्ट्र सरकारकडनं हे प्रकरण आता सीबीआयकडे गेले। मुळात महाविकास आघाडी सरकार असताना या प्रकरणावर प्रचंड भाजपने केले होते मोठ्या प्रमाणामध्ये टीका देखील केली। मी स्वतःही त्या ठिकाणी पालघरला गेलो होतो त्या जागेवर गडचिंचणे या ठिकाणी आणि अत्यंत अमानुषपणे साधूंची हत्या त्या ठिकाणी झाली होती आणि या हत्येमागे काही यंत्रणा कार्यरत आहेत की काय अशा प्रकारचा संशय आम्ही त्या ठिकाणी व्यक्त केला होता। परंतु दुर्दैवाने त्या विषयाचं गांभीर्य हवं त्या पद्धतीनं तत्कालीन जी यंत्रणा होती त्यांनी घेतलं नाही, मंत्र्यांनी घेतलं नाही। परंतु आता या विषय सीबीआयकडे गेल्यानं या प्रकरणाच्या मागे वस्तुस्थिती काय आहे ही देशातील महाराष्ट्रातील जनतेसमोर येणं आवश्यक आहे। कारण जर आपले साधू संत यांच्यावर त्या ठिकाणी अशा प्रकारे अमानुष हल्ला होऊन मारहाण होत असेल तर ती आपल्या देशात योग्य ठरणार नाही आणि म्हणून सीबीआयमधनं या ठिकाणी जे वस्तुस्थिती आहे जनतेसमोर येईल यावर मला विश्वास आहे। मीही आज बैठकीमध्ये हेच सांगितलं की या सरकारची मानसिकता अत्यंत उत्तम आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री असताना आजही मराठा समाजाच्या सगळ्या मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक आहे। तथापि अनेक अडचणी प्रॅक्टिकलच्या फंक्शनिंगमधल्या मराठा समाजाच्या अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी मांडल्या। मीही एक बँकर आहे, बँकर या नात्यानं पैसे उपलब्ध करून देताना सिस्टीममध्ये असणारे दोष, गॅरंटी विषय अशा अनेक ज्या अडचणीच्या गोष्टी होत्या त्या सॉर्ट आउट करणं आवश्यक आहे। नाहीतर खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या तरुणांना आपल्याला पैसे देऊन उभं करायचा उद्योजक म्हणून तो उद्देश सफल होणार नाही। त्याच्यामुळे या सिस्टीममधले काही दोष आहेत ते रेक्टिफाय करा, बँकांना आश्वस्त करा आणि अशा प्रकारे चंद्रकांत दादा पाटील यांनी उपसमितीचे अध्यक्ष म्हणून या सगळ्या गोष्टींना अत्यंत उत्तम प्रतीनं प्रतिसाद दिलाय, निर्णय केलेत, त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सूचना केलेल्या आहेत आणि मला वाटतं इतकी सकारात्मक बैठक मी सुद्धा कुठल्याही सरकारच्या काळामध्ये या ठिकाणी पाहिली नव्हती। दादांनी मराठा आरक्षणावर काम केलंय, एकनाथ शिंदे साहेबांना या विषयाविषयी संवेदना आहेत, देवेंद्र फडणवीसांनी तर मराठा आरक्षण दिलं होतं आणि त्याच्यामुळे सर्व सकारात्मक मानसिकतेतनं असल्या कारणानं नीट समन्वयातनं मराठा समाजाला सगळी मदत हे सरकार करेल आणि मराठा समाजातील तरुण तरुणी यांना शिक्षण असेल, नोकऱ्या असेल, उद्योग असेल या त्या ठिकाणी ताकदीनं पाठबळ दिलं जाईल। सगळ्यात पहिला आपल्या माहितीवर माझा आक्षेप आहे, मोठ्या प्रमाणावर कुठेही मशाल मोर्चे किंवा रॅली निघाले नाही। काही तुरळक चार पाच ठिकाणी निघाल्या महाराष्ट्रामध्ये, एवढा मोठा महाराष्ट्र आणि त्या मशाल मोर्चात असणारी उपस्थिती यावरून त्याला फार प्रतिसाद आहे असं काय मानायचं कारण नाही। ती वस्तुस्थिती त्या ठिकाणी नाही आहे आणि त्याच्यामुळे आता नवं चिन्ह आहे, त्याच्यामुळे स्वाभाविकपणे कुतूहल सगळ्यांना प्रतिसाद आहे असं काय मानायचं कारण नाही।